मला म्हणजे घरी आधीपासून वडिलोपार्जित तर होतीच एक, पण मला भेट पण मिळाली होती एका फंक्शनला मी गेलो होतो तेव्हा. तो खूप फार सुंदर अशी दो मूर्ती आहेत त्या दोन्ही, विठ्ठलाला त्याच्या गावात आणि विठ्ठलाच्या घरी म्हणजे मंदिरात परत एकदा त्याची घटस्थापना व्हावी म्हणून तो लढत असतो. फक्त मजामस्ती नाही, म्हणजे एकमेकांना आम्ही प्रोत्साहन पण देतो आणि आपल्या लिमिट्सपेक्षा कसं एक्सटेंड करू शकतो याच्यासाठी मोटिवेट पण करतो आम्ही. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. वारीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक व्यक्ती जो पंढरीला आणि जो विठ्ठलाला आपला मायबाप समजतो तो प्रत्येक व्यक्ती हा पंढरीमध्ये जातो आहे, पंढरपुरात जातो आहे का? आणि याचं एकच कारण आहे, ते म्हणजे खूप दिवसानंतर किंवा ज्या काही आठवड्याची मेहनत असते त्या आठवड्यानंतर आपल्या मायबापाला आपल्या वडिलांना बघायची प्रत्येकाची इच्छा असते आणि या सगळ्या रिंगणामध्ये एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. मित्र बोलून की आषाढी एकादशी नंतरच आपल्या 2 दिवसांनी आपला चित्रपट भेटीला येणारच आहे. त्याच निमित्ताने गोड कलाकार माझ्यासोबत आहे, जो खरंच खूप थकून आलेला आहे. चेहऱ्यावर तो थकवा दिसतोय पण त्याची पॉवर तशीच आहे. अनिकेत माझ्यासोबत आहे, तुला काय सांगशील, किती जवळचं आहेत विठ्ठल रखुमाई तुझ्यासाठी? नक्कीच, म्हणजे लहानपणापासून विठ्ठल रखुमाई ची भक्ती सगळेच करतात. माझ्या घरी सुद्धा विठ्ठल रखुमाईची खूप छान मूर्ती आहे. मला म्हणजे घरी आधीपासून वडिलोपार्जित तर होतीच एक, पण मला भेट पण मिळाली होती एका फंक्शनला मी गेलो होतो तेव्हा. तो खूप फार सुंदर अशी दो मूर्ती आहेत त्या दोन्ही. आणि तसंच हा आहे चित्रपट आणि याच्यामध्ये माझी भूमिका जी आहे तो मुलगासुद्धा विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालेला आहे आणि लहानपणापासूनच भक्तिरसात हरवलेला आहे तो, कारण तो तिथल्या मंदिरातल्या मुख्य पुजाऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तो सगळं त्याच ते संस्कार आणि त्याच वातावरणात तो वाढला आहे आणि विठ्ठलाचा असीम भक्त आहे तो. आणि त्याच्यासाठी विठ्ठल म्हणजे सर्वस्व, विठ्ठल म्हणजे आयुष्य, आणि त्यांनी आपलं सर्व आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं आहे आणि त्याच्यामुळेच त्याला ती खंत असते की माझ्या विठुरायाची मूर्ती चोरीला गेली आहे. आणि त्यामुळे तो जिद्दीने पेटून उठतो आणि विठ्ठलाला त्याच्या गावात आणि विठ्ठलाच्या घरी म्हणजे मंदिरात परत एकदा त्याची घटस्थापना व्हावी म्हणून तो लढत असतो. बरं, तर आम्ही तू येण्याच्या आधी जेवढे पण आपल्या सिनेमामध्ये कलाकार आहेत तेवढ्या सगळ्यांसोबत गप्पा मारल्या, प्रत्येकाने तुझं कौतुक केलंच आहे. तर मला तुला विचारायला आवडेल, खरंच खूप चांडाल चौकडी आहे असं बोलायला काही हरकत नाही, कारण का किरण दादा आहे त्यातल्या त्यात, प्रियदर्शनी दादा आहे, म्हणजे 101 कलाकार आणि तुझ्यासारखेच अभिनयाला घेऊन ठार वेडे असे कलाकार आहेत. काय सांगतोस, जेव्हा अशी सगळी मंडळी सोबत असते, काम होतं सेटवर की आधी थांबा सर थोडं आम्हाला मजा मस्ती करू नंतर असं होऊ दे, काय सांग? नाही, कामाच्या वेळेस काम, मजेच्या वेळेस मजा. म्हणजे असे काय प्रँक्स वगैरे का करत नाही आम्ही कोण एकमेकांवरती वगैरे, पण विनोद करणं, गप्पा मारणं हे आमचं नॉनस्टॉप कंटिन्युअस चालू असतं, पीजेज करणं वगैरे असं सगळं. म्हणजे आणि कसं आहे की आम्ही एकमेकांना अनेक वर्ष ओळखतो. म्हणजे मी प्रियदर्शन बरोबर आता 6 चित्रपट केले आहेत, किरण बरोबर 4 चित्रपट केले आहेत, रसिका बरोबर 3 चित्रपट केले आहेत, त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे. आणि फक्त मजामस्ती नाही, म्हणजे एकमेकांना आम्ही प्रोत्साहन पण देतो आणि आपल्या लिमिट्सपेक्षा कसं एक्सटेंड करू शकतो याच्यासाठी मोटिवेट पण करतो आम्ही कामामध्ये. म्हणजे प्रियदर्शन, मी एखादा सीन केला असेल जो मला आवडला असेल किंवा काय असेल, प्रियदर्शन जाधव आला किंवा रसिक आली किंवा कोण आलं आणि सांगितलं की नाही एक अजून करूया, अजून हा चांगला करू शकेल, तर त्याच्यामध्ये काही इगो नाही आहे काय. आणि दिग्दर्शक बोलला असं असं, मला असं असं वाटतं की हा असं असं थोडा झाला पाहिजे, दिग्दर्शक बोलला ओके तर मी तो सीन करणार आणि हां आणि त्याच्या त्या सीनमध्ये ते बदल मी करून तो करणार. म्हणजे माझ्यामध्ये ही खरी मैत्री. हो हो हो, अगदीच अगदी. बरं, तर मैत्री मला आठवलं, मी तर किरण दादाला पण विचारलं, तुम्ही काही मॅचिंग करून असं काय ठरवून आलात का की बाबा आपण आपला जो ड्रेस कोड आहे तो मिळता जुळता असला, कारण का तुझा ड्रेस कोड बोल किरणाचा बोल श्री प्रिया तो सेमच आहे. मित्र बोलले की एकत्र जाऊन घेतले दोघांनी, एकत्र जाऊन घेतलेले आहेत. मी प्रियदर्शन आणि किरण एकत्र गेलो होतो पुण्यामध्ये, आमचं प्रमोशन आता पुण्यामध्ये होतं तेव्हा आम्ही एकत्रच गेलो होतो आणि
म्हणजे हीच मैत्री खरे तर आम्हाला ट्रेलर मधून सुद्धा दिसते आणि पडद्यावर सुद्धा दिसणारच आहे. एक शेवटचाच प्रश्न विचारतो, कारण का तू सुद्धा थकला आहे, भूक लागली आहे दादा, खरंच तू सुद्धा प्रवास करून आलास हे महत्वाचं आहे. जाता त्या प्रेक्षकांना काय सांगशील? डंकामधून आपल्याला फाईट सिक्वन्स आहेत, इमोशन आहेत, श्रद्धेची एक कल आहे, एक वलय आहे, एक रिंगण आहे, सगळं बघायला मिळणारच आहे. पण एक प्रेक्षक म्हणून, एक कलाकार म्हणून अनिकेत विश्वासराव या चित्रपटाच्या स्टोरीकडे कशापर्यंत बघतो आणि प्रेक्षकांना काय वेगळा पैलू या सिनेमातून बघायला मिळेल? वेगळं काय बघायला मिळेल मला माहीत नाही, पण एक चांगले छान मनोरंजन करणारा चित्रपट तरी नक्कीच बघायला मिळेल. त्याच्यामध्ये चांगले परफॉर्मन्सेस आहेत, खूप छान शूट की व्हिज्युअल्स आहेत. सिनेमॅटोग्राफर आमचे प्रदीप खानविलकर, तू बघितलं असेल एक एक त्यांची फ्रेमसुद्धा त्यांच्या लाईटिंगनी त्यांनी जिवंत केली आहे. एक होलसम एंटरटेनमेंट आहे असं मी नक्की म्हणेन. आणि बाकी दर्शक जे आहेत, आमचा टीझर आला आहे, गाणी आउट झालेली आहेत, आता ट्रेलरसुद्धा आउट झालेला आहे. सो मराठी पिक्चर हा खूप स्मार्ट आहे, सुजाण आहे, सुखंदळ आहे. सो त्यांना जे वाटेल, त्यांना जे भावेल ते करतील नक्कीच. मी फक्त एवढंच सांगेन की खूप भक्तिभावाने आणि प्रेमाने आम्ही हा सिनेमा बनवला आहे आणि तितक्याच भक्तिभावाने आणि प्रेमाने येत्या 19 जुलै 2024 रोजी आम्ही तो आमचा हा सिनेमा समस्त मराठी रसिक प्रेक्षकांच्या चरणी अर्पण करत आहोत. सो तुमचा आशीर्वाद आणि कौल आम्हाला मिळावा हीच विठ्ठला चरणी प्रार्थना. डंका चित्रपटाचा डंका हा समस्त चित्रपटगृहामध्ये वाजलाच पाहिजे हीच मी आशा करतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद लेट्स अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला दादा ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच निखिल.